ठरणार आहे. याच मुद्द्याला जोडून फक्त एक छोटा उपप्रश्न विचारतो की लोकसभेत भाजपच्या विरुद्ध असा एक प्रचार केला गेला की हे राज्यघटना बदलतील, हे आरक्षण कायम ठेवणार नाहीत, तर त्याचा तो मुद्दा आता विधानसभेमध्ये टिकेल असं वाटतं का? लोकसभेमध्ये जेव्हा या प्रकारचं विधान केलं गेलं ते भारतीय जनता पक्षाच्याच एका छोट्या नेत्यांनी केलं, त्या विधानाची जी व्यापकता होती किंवा त्याला उत्तर देण्याची जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली गेली नाही. काँग्रेसने मात्र तो मुद्दा ताबडतोब उचलला. आता भारतीय जनता पक्ष त्या विषयात कदाचित शहाणं झालं असेल. मुस्लिम म्हणजे अल्पसंख्याक भारतीय जनता पक्षाकडे वळतील का याचं उत्तर मला आत्ता तरी नाही वाटतं. पण दलित जो एक मेजर चंक आहे, मे साधारणतः 10-25% असं 288 मतदारसंघातलं दलितांचं प्रमाण आहे. त्यातही पोटभेद आहेत. काही नवबौद्ध आहेत, काही मातंग आहेत, काही धीवर आहेत. या वेगवेगळ्या समाजांना एकत्र आणण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष उत्तम रीतीने करत आहे. अमित पारखे नावाचे पुण्याच्या आसपासचे चिंचवडचे एक तरुण नेते आहेत, त्यांना परिषदेवर नेमलं गेलं. कारण काय? तर मातंग मतं हवी आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी भारतीय जनता पक्षांनी मन लावून प्रयत्न केले. महायुती सरकारच्या काळात त्या स्मारकाचं उद्घाटन झालं. अण्णाभाऊ हे मातंगांच्या समाजातून आलेले होते. ते काय मातंगांचेच नेते आहेत वगैरे असं आपण म्हणूया नको. महापुरुषांवर तो अन्याय असतो. पण या निमित्ताने ती मतांची बेरीज करण्याचे प्रयत्न भाजप करते आहे. धडपड तर सुरू आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भारतीय जनता पक्षाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी किती दलित चेहरे समोर आणतं, मराठा समाजाचं जे डायनॅमिक्स आहे त्याच्यामध्ये जर OBC त्यांच्या विरोधात असतील तर दलितही त्यांच्या विरोधात उभे राहतात का, हे देखील पुरोगामी महाराष्ट्रात पाहणं आज दुर्दैवाने महत्त्वाचं झालेलं आहे. या निवडणुकीत मला असं वाटतं कित्येक मतदारसंघात केवळ 3-4 हजारांनी निकाल लागतील, निकाल बदलतील. लाडकी बहीणमुळे 2% मतं जरी मिळाली तरी तो एक खूप मोठा बेनिफिट महायुतीला ठरेल. त्या बेनिफिटमध्ये जर दलितांची बदललेली मतं जमा होतील तर ते पुन्हा महायुतीचं बलस्थान ठरेल. ते महाविकास आघाडी कसं रोखेल? महाविकास आघाडीला संधी दिसते आहे आणि ती संधी प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, जे खरंच म्हणजे कोणताही राजकीय पक्ष करेल. त्यामुळे ही जी फोटो फिनिशची लढाई आत्ता वाटते आहे, मी तर पुढे जाऊन म्हणते, मी पण कायम म्हणते की निवडणुकीतली दोनच तथ्य आहेत की काँग्रेस भाजपकडे जाणार नाही, भाजप काँग्रेसकडे येऊ शकणार नाही. बाकी उद्धव ठाकरेही भाजपकडे परत जाऊ शकतील, अजितदादाही काकांकडे परत जाऊ शकतील. त्यामुळे कोण बनेगा मुख्यमंत्री हा खूप नंतरचा प्रश्न आहे. आत्ता जो थोडक्यातला भेद आहे, म्हणजे फक्त 0.3% मागच्या वेळेचा निकाल फर्स्ट पास द पोल या सिस्टीममध्ये वेगळा ठरला होता, त्या संदर्भात हे दोन्ही म्हणजे इकडची आघाडी आणि इकडची युती एकमेकांशी कशी वागते आणि त्या तिसऱ्या आघाडीचा, दुसऱ्या आघाडीचा, चौथ्या आघाडीचा कसा उपयोग करून घेतला जातो हे या निवडणुकीचं डायनॅमिक्स आहे. त्याच्यात खोलात जाऊन चर्चा करावी लागेल आणि ते उमेदवार निश्चित झाले की ती चर्चा करणं आपल्याला पुढच्या टप्प्यात जास्त सोपं होत जाईल. शैलेंद्रजी, महायुतीमध्ये जागा